फ्रेंड्स लास्ट पीरियड मध्ये आपण क्रॉप साइंस या सब्जेक्टचं स्कोप पाहिलं आणि त्या स्कोप मध्ये त्या विषयाचं 12वी नंतर आपल्याला कुठल्या कुठल्या ब्रांचेसला जाण्यासाठी काय काय स्कोप आहे ह्याबद्दल चर्चा केलेली आहे। त्याच्यापूर्वी एका व्हिडिओ मध्ये व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण मार्क डिस्ट्रीब्यूशन पाहिलेलं आहे, 200 मार्काचं डिस्ट्रीब्यूशन कसं करायचं, त्या थेरी किती मार्काची आहे, प्रॅक्टिकल किती मार्काचं आहे आणि प्रॅक्टिकलचं डिस्ट्रीब्यूशन काय आहे हे आपण मागील सगळ्या लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे। या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आज आपण 12वीच्या क्रॉप सायन्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहत आहोत। सी हियर, 12वीच्या स्टुडंटसाठी हा पहिला पीरियड आहे जो ऍक्टिव्ह मोड मध्ये असेल। तर यामध्ये काय की पहिल्यांदा क्वेश्चन पेपर पॅटर्न काय हे पाहावं लागेल थेरीचा। असंच एखाद्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिकलचं क्वेश्चन पेपर पॅटर्न कसं आहे हेही सांगितलं जाईल। पण पहिला पीरियड क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणजे काय होईल आपल्याला की जे मेन टॉपिक्स आहेत ज्या टॉपिक्सला जास्तीचं वेटेज आहे त्या टॉपिक्सची आपल्याला व्यवस्थित बांधणी करता येईल आणि आपल्याला आपलं सिलेबस ओपन करत असताना पहिल्यांदा अशा टाईप टॉपिक्स अगोदर घ्यायचे ज्याला जास्त वेटेज आहे। म्हणून त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर क्वेश्चन पेपर पॅटर्न ऑफ 12 हे पाहणं गरजेचं आहे। सी हियर, आपण मागल्या एका पीरियड मध्ये पाहिले, एका व्हिडिओ लेक्चर मध्ये मी तुम्हाला थेरीचे मार्क्स हे 40 पेपर फर्स्ट आणि 40 पेपर सेकंड असं सांगितलेलं आहे। आय हॅव टोल्ड यू इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर द डिस्ट्रीब्युशन ऑफ 200 मार्क्स व्हेअर पेपर फर्स्ट 100 मार्क्स, पेपर सेकंड 100 मार्क्स, इन दॅट 100 मार्क्स थेरी 40 मार्क्स अँड 60 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल। इन द सेम वे सेम पॅटर्न इन पेपर सेकंड, दॅट इज थेरी 40 मार्क्स अँड प्रॅक्टिकल 60 मार्क्स। नाव द डिस्ट्रीब्युशन क्वेश्चन पेपर पॅटर्न इज मॉडेल क्वेश्चन पेपर, हाऊ दॅट 40 मार्क्स आर डिवायडेड। सी हियर, द 40 मार्क्स आर डिवायडेड इन 5 क्वेश्चन, ईच क्वेश्चन कॅरीज 8 मार्क्स। सी हियर, 40 मार्काचे थेरीचा पेपर पेपर फर्स्ट आणि 40 मार्काचा थेरीचा पेपर पेपर सेकंड, हे 40 मार्क 5 क्वेश्चन मध्ये डिवाइड केलेले आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हे 8-8 मार्काचं आहे। ओके, दोन्ही पेपरचं मॉडेल अँड पॅटर्न सेमच आहे। व्हेन यू आर लर्निंग अबाउट द पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर ऑफ पेपर फर्स्ट सायमल्टेनियसली यू आर लर्निंग अबाउट द पॅटर्न ऑफ पेपर सेकंड। ओके, सो हियर इन बोथ द पेपर्स क्वेश्चन फर्स्ट इज ऑफ ऑब्जेक्टिव, दॅट इज क्वेश्चन फर्स्ट ए, इट इज ऑब्जेक्टिव इन बोथ द पेपर्स। एवढं लक्षात ठेवायचं, इथं म्हटलं तर आपण काय करू, इथं पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड असं नमूद करून टाकू म्हणजे दोन्हीचं पॅटर्न एकच आहे। पहिला प्रश्न काय आहे, फिल इन द ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स that is for 6 beats and 6 marks, 6 beats vicharle jatil 6 marks astil ase fill in the blanks astil। ata ek lakshat thevayche crop science madhe fill in the blanks aste lakshat theva,
इथं मल्टिपल चॉईस नसतात खाली. अदरवाइज यू स्टुडंट्स एज पर युअर टेंडेन्सी यू विल सी मल्टिपल चॉईसेस बिलो द क्वेश्चन. देअर विल बी द नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स. तुम्ही पाहायला जाऊ ए बी सी डी मल्टिपल चॉईस काय आहे खाली खाली दुसरी से फिल इन द ब्लँक्स असते. म्हणजे क्रॉप सायन्स मध्ये मल्टिपल चॉईसेस नाही. म्हणजे इथं कसं आहे उत्तर लिही किंवा एका मार्काचं श्राद्ध घाल असा प्रकार आहे. लक्षात घ्या आलं तर ते म्हणानच लिहायचंय खाली ए बी सी डी मग त्याच्यामध्ये ए एक्स वाय सी नथिंग अबाउ वन नथिंग एनी वन एव्हरीथिंग एनी वन असं काहीही नसतं. जस्ट फिल इन द ब्लँक्स. सिक्स बीट्स विचारले जातात सहा बीट्स विचारले जातात वन टू थ्री फोर फाय सिक्स असे बीट्स विचारले जातात. हा आता इथं आपण गेस करू शकतो कुठले कुठले बीट्स असू शकतात. फिल इन द ब्लँक्स मध्ये एखाद्या क्रॉपचं बॉटनिकल नेम विचारलं जातं एखाद्या क्रॉपची फॅमिली विचारली जाते रिसर्च स्टेशन विचारले जातात त्याच्यानंतर एखादी पेस्ट दिली जाते आणि ती कुठल्या क्रॉपवर सिरियस आहे. जस्ट लाईक इन माय क्वेश्चन पेपर माझ्या एका व्हिडिओमध्ये मी एक एक्झरसाइज टाकली आहे सीड मध्ये टिक्का इज अ सिरियस डिसीज ऑफ डॅश डॅश क्रॉप ग्राउंड नट. हेच बीट जे मी अकरावीच्या एक्झरसाइज मध्ये टाकलेलं आहे ते परत बारावीला विचारलं गेलेलं आहे सेव्हरल टाइम्स. लक्षात घ्या तर असे फिल इन द ब्लँक्स सहा बीट्स असतात आणि त्या सहा पैकी तुम्हाला सहा सोडवायचे असतात. यू विल गेट वन मार्क टू इच बीट. ॲज सिक्स बीट्स आर करेक्ट यू विल गेट फुल आउट ऑफ मार्क्स. नाऊ सेम क्वेश्चन फर्स्ट बी हिअर डेफिनेशन डिफाइन फॉलोइंग एनी फॉर टू मार्क्स. थ्री बीट्स आर गिवन यू हॅव टू सॉल्व एनी टू फॉर टू मार्क्स. दोन मार्क आहे तीन डेफिनेशन दिल्या जातात त्या तीन पैकी कोणत्याही दोन करेक्ट सोडवायच्या आणि त्याला करेक्ट एक मार्क एक अधिक एक दोन मार्क असं हा क्वेश्चन फर्स्ट एट मार्क आठ मार्क. आता याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये एक लक्षात ठेवा जे व्हिडिओ लेक्चर्स माझे आहेत त्याच्यामध्ये इलेव्हनच्या सीड टॉपिक्स मधले काही डेफिनेशन्स आहेत ते सुद्धा बारावीला विचारले जातात. इथं असं विचार करायचं नाहीये की अकरावी क्रॉप सायन्स संपलं आता अकरावीची ह्या डेफिनेशन्स बारावीला विचारल्या जाणार नाहीत. अजिबात चूक. अकरावीची डेफिनेशन इथे बारावीला विचारली जाऊ शकते आणि बऱ्याचदा विचारलेली आहे. सीडची डेफिनेशन विचारलेली आहे सॉइलची विचारलेली आहे सीड जर्मिनेशन विचारलेलं आहे. त्याच्यामुळे स्टुडंट्सनी इलेव्हन्थच्या ह्या डेफिनेशन्स हे परफेक्ट फाउंडेशन असलं तर त्याला बारावीमध्ये हे ऑब्जेक्टिव्हचे मार्क्स जात नाही. आणि एक लक्षात ठेवायचं क्रॉप सायन्सच्या स्टुडंट्सनी त्यांचं जर ऑब्जेक्टिव्ह आउट ऑफ मार्क्सचं गेलं तर सब्जेक्टिव्ह त्याच्यासाठी अवघड नाही आहे. दोन दोन मार्काच्या शॉर्ट नोट असल्यासारखे असतात. यू आर जिनियस स्टुडंट्स यू कॅन राईट दॅट डेफिनेशन दॅट क्वेश्चन्स विथ फॉर गेटिंग ए हायर स्कोअर. तुमचे क्रॉप सायन्सच्या स्टुडंट्सचे मार्क्स जे जातात ते मार्क्स फक्त आणि फक्त इथे जातात ह्या क्वेश्चनमध्ये किंवा क्वेश्चन नंबर फोर मध्ये तिथेही ऑब्जेक्टिव्ह आहे तिथे जातात. अदरवाइज यू आर व्हेरी जिनियस स्टुडंट्स. बाकीच्या सब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये तुम्ही मार्क्स जाऊ देत नाही. मग स्टुडंट्स सांगतात सर माझी एक फिल इन द ब्लँक्स चुकली आणि मला आउट ऑफ 200 मार्क्स मिळाले किती वाईट वाटतं. बघा ज्याला 200 मार्क्स ज्याला 180 मार्क्स मिळाले त्याला काही वाईट वाटत नाही पण ज्याला 199 मार्क्स मिळाले त्याला फार वाईट वाटतं कारण एका मार्कानं त्याचं बोर्डातलं प्राइज गेलेलं असतं त्या सब्जेक्टचं. सो व्हेन धिस क्वेश्चन इज परफेक्ट
यू आर परफेक्ट इन गेटिंग इन स्कोरिंग टूअर्ड्स आउट ऑफ इन दिस सब्जेक्ट. ओके, फारसे न बोलता नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू. इन दिस क्वेश्चन राइट शॉर्ट नोट्स. राइट शॉर्ट नोट्स. एनी फोर सिक्स बीट्स आर गिवन फॉर एट मार्क्स. यू हैव टू सॉल्व एनी फोर. सहा बीट्स दिले जातात, त्यापैकी तुम्हाला कोणतेही दोन सोडवायचे आणि प्रत्येकाला दोन मार्क्स आहेत. सोपे असतात शॉर्ट नोट्स. ज्या विद्यार्थ्यांची स्टडी झाली आहे त्यांच्यासाठी घाबरण्याचं काही कारण नसतं. ओके, आता इन द सेम पॅटर्न क्वेश्चन नंबर थ्री दॅट इज अटेम्प्ट एनी फोर ऑफ फॉलोइंग. अटेम्प्ट एनी फोर ऑफ द फॉलोइंग. अटेम्प्ट एनी फोर ऑफ द फॉलोइंग मीन्स सिक्स बीट्स आर गिवन हियर. सिक्स बीट्स सॉरी फॉर एट मार्क. सहा बीट्स दिले जातील, सहा क्वेश्चन्स असतील, सहापैकी कोणतेही चार सोडवा आठ मार्काला, म्हणजे प्रत्येक बीट हे दोन मार्काचं आहे. नाव आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर फोर. आता याच्यात ए सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट डैश डैश क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. फॉलोइंग पॉइंट्स ऑन द फॉलोइंग पॉइंट्स एनी टू. थ्री बीट्स आर गिवन फॉर सॉरी फोर मार्क्स. ए आहे फोर मार्क्स. फॉर फोर मार्क्स सी हियर. आपला गेस फार परफेक्ट उतरतो एक्झाम मध्ये. तुम्ही आता तुमची जी परीक्षा आहे येणारी जे मार्क्स मध्ये जाणार आहे थेरीला, 100% नाही तो शब्द सुद्धा बदलत नाही बघा. हा हे बीट आपलं गेस 99% उतरतो. बघा क्वेश्चन नंबर फोर असंच असेल. सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट डॅश डॅश क्रॉप ऑन फॉलोइंग पॉइंट. फक्त ही डॅश डॅशची जागा जी आहे तिथं जे नाव आहे ते माझ्या मनाचं नसतं, ते मात्र बोर्डाच्या पेपर सेटरने टाकलेले असते. बाकी सगळं क्वेश्चन आपण जसं दिलं तसंच उतरतंय, म्हणजे 99% आपलं गेस उतरतंय. आलं का लक्षात? म्हणजे बघा फक्त एवढाच शब्द माझा नसतो, बाकी सगळं असाच क्वेश्चन असतो. इन द सेम वे बी ऑल्सो सेम. क्वेश्चन फोर बी अगेन सेम. सगळं आपले शब्द आहेत. सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट अगेन डॅश डॅश क्रॉप. एवढा शब्द फक्त माझा चलत नाही, बाकी सगळं माझं चलतं. ओके, असेच वर्डिंग येतं. डॅश डॅश क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉइंट. फॉलोइंग पॉइंट एनी टू. थ्री बीट्स दिले जातात, फोर मार्क्स, म्हणजे हे सुद्धा आठ मार्काचं क्वेश्चन झालं टोटल.
हे झालं फ्रॉम क्वेश्चन फर्स्ट अप टू क्वेश्चन फोर एट 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 फोर जा अचोक 32 मार्काचा. आता आता एक काम करा या क्वेश्चन पेपर ह्या मॉडल क्वेश्चन क्वेश्चन फोर पर्यंत इथून पुढे आता पुढे जागा नाही आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि या स्क्रीनशॉट झाल्यानंतर मी हे मिटवेन आणि क्वेश्चन फोर ए आणि बी ला एक ऑर आहे लक्षात घ्या तो ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे ऑर क्वेश्चन फोर म्हणजे तुम्ही हे ए बी हे दोन्ही सोडवा हे सब्जेक्टिव्ह आहेत हे दोन्ही सोडवायचं नसेल हे स्किप करायचं असेल तर हा क्वेश्चन फोर एट मार्क्स तो असेल ते मी पुढे घेईन हे सगळं मिटवून नंतर घेईन मग याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे कंटिन्युएशन मध्ये पुढे क्वेश्चन नंबर फोर सब्जेक्टिव्ह असलेलं येईल ओके सो लेट अस टेक द स्क्रीनशॉट ओके सो नेक्स्ट क्वेश्चन फोर बघा आपण कुठं होतो आर क्वेश्चन फोरच्या आर ला होतो आर क्वेश्चन फोर हा एट मार्काचा आहे घेऊ द इन्फॉर्मेशन इन टेबल फॉर्म घेऊ द इन्फॉर्मेशन इन टेबल फॉर्म एट मार्क्स आता या एट मार्क मध्ये काय असते टेबल असतो त्या टेबलमध्ये इन्फॉर्मेशन भरायची आहे ईच करेक्ट आन्सर हॅज हाफ मार्क ईच करेक्ट आन्सर हॅज हाफ मार्क म्हणजे काय करायचं आता इथे क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला टेबल दिला जातो हे बघा हा असा टेबल असतो सी हियर या टेबल मध्ये चार क्रॉप दिले जातात सी हियर फर्स्ट सीरियल नंबर क्रॉप नेम ऑफ द क्रॉप त्याच्यानंतर त्याचे बीट्स विचारले जातात एक दोन तीन आणि हे चार मग त्या बीट्स मध्ये काय विचारलं जातं एखाद्या क्रॉपची फॅमिली विचारली जाते इथं फॅमिली एखाद्या क्रॉपचं सीड रेट विचार सीजन विचारलं जातं सीजन एखाद्या क्रॉपचं एखादी व्हरायटी विचारली जाते आता हे मी नमुन्या दाखल घेत आहे आय एम टेकिंग ऍज अन एक्झाम्पल दीज बीट्स हे क्वेश्चन्स आहेत इथं फॅमिलीच्या ऐवजी एखाद्याचं बॉटनिकल नेम विचारतील इथं ओरिजिन विचारतील इथं ड्युरेशन विचारतील इथं यील्ड विचारतील यील्ड म्हणजे उत्पन्न यील्ड दॅट इज इंडिकेटेड इन क्विंटल पर हेक्टर असं यील्ड विचारलं जाऊ शकतो तर आता इथं तुम्हाला काय त्यांनी काय दिलेलं असतं ह्या टेबलमध्ये हे टेबल असतं असं आणि इथं वन टू थ्री फोर इथं नाव दिलेले असतात क्रॉपचे समजा इथं नाव दिलेलं आहे बाजरा बाजराचे येईल असं नाही हा लक्षात घ्या आय एम गिव्हिंग एक्झाम्पल जस्ट ओके इथं एक बाजरा घेतलं दुसरं घेतील पल्स ग्रुप मधलं ब्लॅक ग्राम त्याला आपण मराठीत म्हणतो उडीद हे झालं पल्स मधलं हे सिरियल मधलं हे पल्स मधलं
त्याच्यानंतर एक घेतील फायबर मधलं ज्यूट आणि शेवटचं घेतील ऑइल सीड मधलं दॅट इज सनफ्लावर असं घेतलं समजा. हे तुम्हाला हे असं टाकलं जातं क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर मध्ये टेबल हा असा असतो. हे पहा असा तुमचा टेबल असतो. म्हणजे हे सगळं आता तुम्हाला भरायचंय. इच हाफ इच करेक्ट आन्सर कॅरीज हाफ मार्क. हाफ 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 टू. हे बघा इथं दोन ह्याचे दोन ह्याचे दोन ह्याचे दोन आठ मार्क. म्हणजे हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. लक्षात घ्या सब्जेक्टवर परफेक्ट कमांड पाहिजे तेव्हा हे क्वेश्चन सुटतो. नसेल तर वरला ए आणि बी हे तुम्ही सोडवू शकता. दॅट ए ऑर ए अँड बी नॉट ऑर बी ए अँड बी ऑर दिस टेबल चॉईस इज इन युअर हँड. ओके लेट अस ट्राय टू सॉल्व. बाजरा फॅमिली आता तुमचं सुरू झालेलं नाहीये. आन्सर मीच देईन. हे बघा फॅमिली ग्रामीणी. सीजन बाजरा इज ऑलवेज सोन इन खरीप सीजन. खरीप व्हरायटी एनी वन व्हरायटी आपण काय करू सगळ्यांना लक्षात राहील अशी व्हरायटी घेऊ. श्रद्धा श्रद्धा म्हणजे सगळ्यांच्या लक्षात राहते. नाव आहे मुलीचं आहे की नाही कोणतं असतं त्याच्यावरून लक्षात राहते व्हरायटीचं नाव. अदरवाईज देर आर सेव्हरल व्हरायटीज. बीजे 104 सीजे 104 एचबी 1 आयसीजीएस 193 असले जड जड व्हरायटीज कशाला पाठ करायच्या. साधी व्हरायटी पाठ करायची. श्रद्धा मार्क देऊन जाते. त्याच्यानंतर ईल्ड ईल्ड आपण कन्सिडर करू 6 to 8 क्विंटल्स पर हेक्टर. आता सी हियर इज करेक्ट आन्सर हाफ 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 दॅट इज टू मार्क्स. असे सगळे ज्यावेळेस करेक्ट येतील तेव्हा तुम्हाला 8 out of 8 मार्क्स ह्या क्वेश्चन पेपर ह्या क्वेश्चन मध्ये पडेल. हा झाला क्वेश्चन नंबर 4 ए अँड बी ऑर अ टेबल 8 मार्काचा. आता सगळ्यात शेवटचा क्वेश्चन टू विच वी कॉल एज अ मेजर क्वेश्चन ऑफ क्रॉप सायन्स. जेव्हा केव्हा क्रॉप सायन्सचा पेपर विचारला जातो तेव्हा चर्चा होते. हा कुठल्या ह्याच्यावर होता मेजर क्वेश्चन दॅट इज धिस मेजर क्वेश्चन. अगेन सेम स्टाईल सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट इन्फॉर्मेशन अबाउट डॅश डॅश क्रॉप. हेच शब्द माझा नसतो पण आपण गेस लावू शकतो. ऑन द फॉलोइंग पॉइंट्स ऑन द फॉलोइंग पॉइंट्स परत इथं एनी 4 एनी 4 6 बिट्स आर गिवन. 6 बिट्स दिले जातात फॉर 8 मार्क्स. मीन्स अगेन हिअर इच बीट कॅरीज 2 मार्क्स. मग इथं क्रॉप असू शकतो कॉटन, इथं क्रॉप असू शकतो ज्वार. पेपर सेकंड असेल तर इथं शुगर केन असू शकतो. टोबॅको असू शकतो. वी कॅन गेस इट. ओके आणि त्याप्रमाणे इथं ए बी सी डी ई एफ असे बीट्स टाकले जातात. पैकी कोणतेही तुम्हाला 4 सोडवायचे. ए म्हणजे सॉइल अँड क्लायमेट असेल. बी कदाचित त्या क्रॉपचं मॅन्युरियल डोस असू शकतो त्याला किती खताची मात्रा लागते. सी मध्ये त्याच्या व्हरायटीज विचारल्या जातात. एनी 4 व्हरायटीज यू हॅव टू मेन्शन दिअर. इच व्हरायटीज कॅरीज हाफ मार्क अँड यू कॅन गेट 2 मार्क्स. म्हणजे प्रत्येक बीटला 2-2 मार्क्स असतात. अशा पद्धतीनं हे कम्प्लीट क्वेश्चन पेपर पॅटर्न हिअर बघा. आता कॅल्क्युलेट करा 8 × 45 मार्क झाले. असाच पॅटर्न हा पेपर सेकंडचा असतो. सेम तिकडं फक्त क्रॉप्स आहेत रबी क्रॉप्स अँड कॅश क्रॉप पेपर सेकंड मध्ये. वेअर इन पेपर फर्स्ट सिरियल क्रॉप्स खरीप क्रॉप्स. पेपर फर्स्ट हा
कोरडवाहू फार्मर रेनफेड फार्मरचा पेपर आहे, पेपर सेकंड हा इरिगेटेड फार्मरचा पेपर आहे, एवढं लक्षात ठेवायचं। तर आजच्या पुरतं इतकंच। मला वाटतं क्वेश्चन पेपर पॅटर्न सर्वांना लक्षात आला असेल, ह्याच पद्धतीने आपल्याला आता आपली पुढली दिशा ठरवायची आहे। तो आपण आज इथंच थांबणार आहोत। धन्यवाद।